नमस्कार मित्रांनो, डॉक्टर नागरिक चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, पावसाळा आलाय आणि तुम्हाला आता पावसाचा आवाज येतच असेल. मी माझ्या घराच्या गॅलरीमध्ये बसून हा व्हिडिओ शूट करतोय, कारण पाऊस इतका सुंदर आहे की त्याला आपण जर अनुभव घेतला नाही, म्हणजेच पावसाचा जर आपण अनुभव घेतला नाही या पावसाळ्यामध्ये, तर आपण भरपूर प्रमाणामध्ये मनाची जी शांती असते ना, ती कुठेतरी आपण भंगू करतो. आता हाच पावसाचा आवाज बघा. हा पावसाचा आवाज तुम्ही जर यूट्यूबमध्ये सर्च कराल, तर एक म्हणजे तुम्ही पावसाचा आवाज असं म्हणून सर्च करा, किंवा रेनी साऊंड फॉर स्लीप असं म्हणून तुम्ही टाईप करा, तर त्या पावसाचा आवाजची म्युझिक त्यांनी रेकॉर्ड करून ठेवलेली आहे. आणि ती म्युझिक जगभरामध्ये बरेच लोक असे आहेत की झोप येण्यासाठी वापरतात. तसाच काहीतरी साऊंड आता तुम्हाला या ठिकाणी येत असेल. आपण जरा पटकन एक बघूया की कसं माझे इथून वातावरण कसं दिसते. हे बघा, इकडे मी राहतो आणि इकडे मस्तपैकी आहे, आणि इकडे समोर समुद्र आहे, म्हणजे समुद्र म्हणजे खाडी आहे, तर ती तुम्हाला नीट दिसत नसेल कारण सर्व आता ढग आलेले. तर आजचा आपला जो विषय आहे ना, हा थोडासा इंटरेस्टिंग आहे. या विषयामध्ये आपल्या आज एक विशेष गोष्ट आपण सांगणार आहे, ती म्हणजे बार्लीचं सूप असतं. बार्लीचं जे सूप असतं ना, ते ह्या पावसाच्या वातावरणामध्ये घ्यायला अतिशय चांगलं. म्हणजे आपल्याला बघा, बरेच वेळेला आपण विचार करत असतो की पाऊस आहे, थंडावा बाहेर आहे, आणि आता काहीतरी गरम गरम जर प्यायला मिळालं तर काय मजा आहे असं आपण विचार करत असतो. पण मित्रांनो, मला एक सांगा की तुम्हाला कुठला पदार्थ खाण्याची इच्छा होती. बरेच जण असे असतात की त्यांना वाटतं की गरम गरम चहा झाला पाहिजे. पण मित्रांनो, तुम्हालाही माहीत आहे की चहा एवढी हेल्दी नाही आहे. काही जणांना वाटतं ठीक आहे मग चहा नव्हतं काहीतरी सूप बनवून घेऊया. पण सूप हे चवदार असं कोणतं बनवणार, मग आज आम्ही ह्या व्हिडिओमध्ये तेच सूप तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, आम्ही आज तुम्हाला बार्लीचं सूप कसं बनवायचं हे सांगत आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बार्लीबद्दल बरंच काही काही सांगितलेलं आहे. आज मी तुम्हाला बार्लीचं सूप कसं बनवायचं हे सांगत आहे. आता या बार्लीच्या सूपचे आरोग्यदायी फायदे हे भरपूर आहेत. कोणकोणते फायदे ते तुम्हाला सांगतो. समजा जर घरामध्ये कोणाला अतिसार झाला असेल, म्हणजे जुलाब लागत असेल, तर त्यांना ह्या बार्लीचं जर सूप बनवून दिलं तर ते जुलाब लवकर थांबण्याची शक्यता. ताप असेल तर तापामध्ये सुद्धा बार्ली खूप चांगल्या प्रकारे काम करते. त्यानंतर समजा घरामध्ये कोणाला डायबिटीस आहे, डायबिटीस तुम्हाला कंट्रोल करायचा आहे, किंवा एखाद्याला डायबिटीस असल्याकारणाने सारखी सारखी लघवीला होत आहे, तर अशा वेळेला सुद्धा बार्लीचं सूप खूप चांगल्या प्रकारे काम करतं. पण बार्लीचं एक कॉन्ट्राइंडिकेशन पण आहे मित्रांनो, ते म्हणजे असं की बार्ली जी असते ना ही वृक्ष असते, आणि जर बार्ली जास्त प्रमाणामध्ये जर आपण सेवन केली तर त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता खूप जास्त असते. पण मग कॉन्स्टिपेशन होणार म्हणून बार्ली घ्यायचीच नाही का, तर त्याला आपण एक पर्याय शोधू शकतो. तो म्हणजे असा की ज्या वेळेला तुम्ही बार्ली सूप बनवाल त्यावेळेला त्याच्यामध्ये तुपाचं प्रमाण थोडं जास्त प्रमाणात घाला, म्हणजे तुम्हाला कॉन्स्टिपेशन होणार नाही. पण समजा जर तुम्ही हे सर्व करत आहात, तुम्हाला कॉन्स्टिपेशन होत आहे, तर तुम्हाला काय करायला पाहिजे, तर तुम्हाला अशा वेळेला बार्ली नाही घेतलेलंच योग्य आहे. मग तुम्ही ते वैद्यांच्या सल्ल्याने घेतलेलंच योग्य ठरणार आहे. पण डायबिटीसमध्ये सर्वात श्रेष्ठ जर काही असेल ते म्हणजे बार्ली. व बार्लीचे वेगवेगळे पदार्थ आपण या ठिकाणी तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर आता सगळ्यात पहिलं आपण बघणार आहोत की बार्लीचं सूप कसं बनवायचं, आणि नुसतं सूप नाही तर त्याला चवदार कसं बनवायचं हे आपण सांगणार आहोत. मित्रांनो, हे जे पदार्थ आम्ही तुम्हाला बनवून दाखवत आहे, तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आम्ही तुम्हाला हे पदार्थ बनवून दाखवत आहे. तर चला, अजिबात वेळ न घालवता आपण बघूया बार्लीचं सूप कसं बनवतं. नेहमीसारखं डॉक्टर सुमित्रा पाटीलच आपल्याला आज दाखवणार आहेत की बार्लीचं सूप कसं बनवायचं आहे. तर त्यांच्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा, तिकडे सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे आणखीन आयुर्वेदाची माहिती मिळू शकते. नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर सुमित्रा पाटील. आज मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे बार्ली सूप बनवण्याची रेसिपी. व्हिडिओ चालू करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक भेटून जाईल. त्या चॅनलला जाऊन एकदा व्हिजिट करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्या चॅनलवरतीही तुम्हाला हेल्थशी रिलेटेड, आयुर्वेदाशी रिलेटेड भरपूर सगळ्या इन्फॉर्मेशन मिळणार आहेत. जास्त वेळ वाया न घालवता जाऊया रेसिपीकडे. आता पावसाळा चालू झालेला आहे, आणि या पावसाळ्याच्या वातावरणामध्ये जर कोणी तुम्हाला असं गरमागरम सूप आणून दिलं, ते पण हेल्दी, ज्याच्याने तुम्हाला खूप आरोग्यदायी फायदे होणार आहे, ज्याच्यामध्ये खूप सगळी पोषक तत्व आहेत, तर असं सूप प्यायला सगळ्यांनाच आवडेल. म्हणून आज तुमच्याशी आम्ही ही रेसिपी शेअर करत आहोत. बार्ली सूप बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी चव. मी इथे चार लोकांसाठी सूप बनवते. तुमच्या घरामध्ये जर दोन लोक असतील तर तुम्ही अर्धीच वाटी चव घेणार आहात. आता आपल्याला ही चव रात्रभर भिजत घालायची आहे.
एक ते दोन वेळा तुम्हाला या जवला पाण्यातून काढून घ्यायचं आहे, छानपैकी साफ करून घ्यायचं आहे आणि मग रात्रभर भिजत घालायचं आहे. आयुर्वेदामध्ये बार्लीचे शीत आणि वृक्ष हे गुण सांगण्यात आलेले आहेत. बार्लीला आपण आता 7 ते 8 तास रात्रभर भिजत घातलं होतं म्हणून आता ती थोडीशी मऊ झालेली आहे आणि थोडीशी फुलूनही आलेली आहे. बऱ्यापैकी खूप पाणी ॲब्झॉर्ब करून घेते बार्ली. आता आपण इला अजून थोडंसं पाण्यात शिजवून घेणार आहोत आणि मग त्याच्यानंतर त्या बार्लीचा आपण सूप बनवणार आहोत. आता मी याच्यातलं जे काही पाणी होतं ते बाजूला काढून घेतलं. आता आपण इला, जसं मी तुम्हाला सांगितलं की थोड्या वेळासाठी 5 ते 6 मिनटासाठी शिजवून घेणार आहोत. हे जे बार्ली आहे मी एकच वाटी घेतली होती. माझ्या घरात 4 लोकांसाठी मी आता हे सूप बनवते आहे. खूप हे सूप आपल्याला हेल्दी असतं. जवामध्ये मुख्यतः लॅक्टिक ॲसिड, सॅलिसिलिक ॲसिड, फॉस्फोरिक ॲसिड, पोटॅशियम आणि कॅल्शियम हे खूप प्रमाणात उपलब्ध असतं आणि त्यामुळे आपल्याला ही पोषक तत्त्व भेटायला मदत होतात. आता मी याच्यामध्ये जे आपण पाणी ॲड केलेलं आहे याचा वापर करणार आहे ॲज अ स्टॉकिंग म्हणून. म्हणजे जे काही आपण पाणी तयार करतो आहे ते सूप बनवण्यासाठी आपण वापरणार आहोत. मग थोडंसं त्याला एक टेस्ट येण्यासाठी मी याच्यामध्ये लसूणच्या पाकळ्या आणि थोडंसं आलंही ॲड करून ठेवले आहे. भारतामध्ये भरपूर लोक डायबिटीस या आजाराने त्रस्त आहेत. तर डायबिटीस हा आजार जो आहे तो एका आपल्या पर्टिक्युलर लाईफस्टाईलवरती डिपेंड असतो. जर तुम्ही थोडंसं हेल्दी डाएट ठेवलं किंवा हेल्थ कॉन्शियस झालात तर नक्कीच तुम्ही डायबिटीसपासून मुक्त होऊ शकतात. ही जी बार्ली आहे म्हणजे ही जी जव आहे आपल्याला आपलं डायबिटीस कंट्रोल ठेवण्यासाठी म्हणजे नियंत्रित ठेवण्यासाठी बऱ्यापैकी मदत करतं. डायबिटीसचे जे रुग्ण असतात त्यांना या चवाच्या पिठापासून तयार झालेल्या चपात्या खाण्यासाठी सांगितलं जातं की जेणेकरून त्यांचा डायबिटीस हा नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते. पाण्याला एक छान उकळी आलेली आहे. आता मी गॅस बंद करून घेते. आता ही थोडीशी बार्ली शिजल्यानंतर आपल्याला सूप खायला जास्त मजा येणार आहे. आता हे जे वरती पाणी आलेलं आहे ते आता आपण बाजूला काढून घेऊया. हे पाणी सर्वात महत्त्वाचं आहे, याच्यातच सगळे पोषक तत्व आहेत म्हणून आपल्याला या पाण्याला फेकायचं नाही आहे. सूप बनवण्यासाठी आपण याच पाण्याचा वापर करून सूप तयार करणार आहोत. खूप लोकांना फक्त हे जे पाणी आपण बाजूला काढलं आहे हेच ॲज अ सूप म्हणून प्यायलाही खूप आवडतं. ही जी आपण आता बाजूला बार्ली काढली आहे हिचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत. एका भागाची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आणि 1 भाग आपण तसाच ठेवणार आहोत. पेस्ट का तयार करायची आहे, कारण की पेस्ट आपल्याला या सूपमध्ये लागणार आहे. या पेस्टचा वापर करून आपण थोडंसं सूपला जे थिकनेस आलेला असतो तो आणणार आहोत. बाहेरचे जे आपण सूप घेतो त्याच्यामध्ये मैदा ॲड केलेला असतो, त्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर ॲड केलेलं असतं, तर त्यामुळे त्या सूपला थोडासा थिकनेस आलेला असतो. पण आपण इथे थोडंसं बार्लीची पेस्ट वापरूनच आपण त्या सूपला थोडासा थिकनेस देणार आहोत. ही आता बार्ली मी अर्धी बाजूला काढली. हे आहे आपलं बार्लीचं पाणी जे आपण शिजवल्यानंतर बाजूला काढलं होतं ते, ज्याच्यामध्ये भरपूर सगळे पोषक तत्व आहेत. आता हे दोघं आपण बाजूला ठेवून देऊया आणि हे जे अर्धी आपण बार्ली बोललो होतो की मिक्सीमध्ये ग्राइंड करून घ्यायची आहे, तिला आपण छानपैकी आता मिक्सीमध्ये ग्राइंड करून घेऊया. याच्यामध्ये त्या लसूणच्या पाकळ्या आणि तो आलाचा तुकडा आपण बारीक वाटून घेणार आहोत. जव ही जी आपण बोलतोय ही एक गव्हाचीच प्रजाती आहे. गव्हाच्या तुलनेमध्ये हे हलकं आणि जाड धान्य आहे. जव हे आपल्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आपल्याला मदत करतं, त्याचबरोबर आपल्याला वेट लॉस करण्यासाठीही भरपूर मदत करतं. ही झाली आपली बार्लीची पेस्ट तयार, जी आपल्याला थोडंसं आपल्या सूपला क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी, स्मूथ टेक्स्चर येण्यासाठी मदत करणार आहे. आता ही पेस्ट मी एका बाउलमध्ये बाजूला काढून घेते. ही जी बार्ली आहे ही आपल्याला आपलं डायजेशन रिलेटेड जे प्रॉब्लेम्स असतात ते कमी करण्यासाठी ही भरपूर मदत करतं. आपलं जे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन आहे ते कमी करण्यासाठी त्या बार्लीच्या ज्या पाण्याला आपण बाजूला काढलेला आहे त्याचा वापर केला जातो. भरपूर लोक आपल्या शरीराला डिटॉक्स करतात, तर त्या डिटॉक्समध्ये या बार्ली वॉटरचाही कुठे ना कुठे हिस्सा आहे. म्हणजे खूप लोक या बार्ली वॉटरचा डिटॉक्सिफिकेशनसाठी वापर करतात. आता आपण सूपला थोडंसं अजून छान टेस्टी करण्यासाठी गाजर ॲड करणार आहोत, टमॅटो ॲड करणार आहोत, कांदा ॲड करणार आहोत, थोडीशी कोथिंबीर मी इथे चिरून घेतलेली आहे आणि मला थोडंसं सूप हे स्पायसी आवडतं म्हणून मी इथे 4-5 मिरच्याही चिरून घेतलेल्या आहेत. ऑप्शनल आहे, तुम्हाला जे विशेष आवडतात ते तुम्ही इथे ॲड करू शकता.
आता आपण एक पातेलं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये आपण 2 चम्मच तूप ॲड करून घेणार आहोत. तूप याच्यामध्ये ॲड केल्याने आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार नाही. जसं आपल्याला माहिती आहे की थोडंसं बार्ली खाल्ल्यामुळे कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता असते, म्हणून तुम्हाला या रेसिपीमध्ये तुपाचाच वापर करायचा आहे. आता आपण नॉर्मल जसं फोडणी देतो तसं आपण जिरं मोहरी याची फोडणी देऊन घेऊया. आता आपण जे काही वेजीस कट केले होते म्हणजे गाजर, टमॅटो, कांदा यांना आपण छानपैकी थोडंसं शिजवून घेणार आहोत. ऑप्शनल आहे, जर तुम्हाला गाजरची चव आवडत नसेल तर तुम्ही नाही ॲड केलं तरी चालेल. याच्यामध्ये तुम्हाला जेवढे वेजीस ॲड करायचे असतील ते तुम्ही ॲड करू शकता, त्याच्याने तुम्हाला टेस्ट एनहान्स करायला मदत होईल. आता मी चिमूटभर हिंग याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तुम्हाला हिंग हे प्रत्येक भाजीमध्ये टाकायला पाहिजे, कारण की हिंग टाकल्यामुळे आपल्याला पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत होते. आता मी याच्यामध्ये थोड्याशा ओवा चोळून टाकलेल्या आहेत, याच्याने थोडीशी चवही चांगली येईल आणि सेम आपली पचनशक्ती चांगली होण्यासाठी आपल्याला मदत होईल. मग मी याच्यामध्ये थोडंसं चवीपुरता मीठ ॲड केलेलं आहे. आता आपण जी मिक्सरमध्ये ग्राइंड केलेली बार्ली होती तिला आपण आता इथे ॲड करणार आहोत. ॲक्च्युली ही बार्ली आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतली, कारण की आपल्याला थोडंसं ही पेस्ट ॲड केल्यानंतर सूपला जी कन्सिस्टन्सी येते घट्ट, जसं आपण बाहेरून सूप पितो त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड केलेलं असतं, मैदा ॲड केलेला असतो, म्हणून त्या सूपला थिकनेस आलेला असतो. पण आपण इथे नॅचरली थोडंसं थिकनेस येण्यासाठी हीच बार्ली मिक्समध्ये ग्राइंड करून याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. आता थोडंसं आपण हिला मॅश करून घेऊ आणि मग जे आपण स्टॉकिंग काढून ठेवलेलं होतं बार्ली उकळल्यानंतर शिजवल्यानंतर जे आपण पाणी बाजूला काढून ठेवलं होतं ते आता आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. मस्तपैकी मी आता इथे थोडेसे जे आपण वेजीस ॲड केले होते त्याला पण छान मॅश करून घेतलेलं आहे. आता हे आपण बार्लीचं वॉटर जे काढून ठेवलं होतं ते याच्यामध्ये ॲड करून घेऊया. जे काय पेस्ट आपण बार्लीची काढलेली होती ती आणि हे पाणी दोघांना छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं आता याला उकळी येऊ द्यायची आहे. आता या सूपला उकळी आल्यानंतर आपण जी अर्धी बार्ली काढून ठेवलेली होती ती याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. आपण भारतीय लोक आहोत, आपल्याला फक्त सूप पिल्याने आपलं पोट भरणार नाही आहे, पण आपण याच्यामध्ये जर असं थोडंसं क्रंचीनेस येण्यासाठी थोडीशी बार्ली ॲड केली तर आपलं पोटही भरेल आणि सूपला छानपैकी थोडासा क्रंचीनेस पणही येईल. बाहेरून महागडे सूप आणण्यापेक्षा घरच्या घरी सर्वात इझी हेल्दी टेस्टी बनणारं हे सूप आहे. नक्कीच तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा. थोडीशी तुम्हाला पहिल्यांदा जर तुम्ही ही रेसिपी पाहत असाल बार्ली सूपची तर तुम्हाला लेंदी वाटत असेल. आता आपण थोडंसं गार्निशिंगसाठी याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करूया. वरून 2 ते 3 मिनटं आपल्याला थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे, मग आपण याच्यावरती ॲड करणार आहोत थोडीशी हळद. हळद आपल्याला सर्वात शेवटी ॲड करायची आहे. छान आता आपल्याला हे सूप थोडंसं हलवून घ्यायचं आहे की जेणेकरून ही हळद पूर्ण सूपमध्ये छान मिक्स होऊन जाईल. हळद आपण सर्वात शेवटी ॲड केली की जेणेकरून आपल्याला हळदीचे जे काय गुण आहे ते सर्व आपल्या शरीराला जास्तीत जास्त घेता येतील. ऑप्शनल आहे, जर तुम्हाला हळद ॲड करायची नसेल तर तुम्ही नाही ॲड केलं तरी चालेल. आपलं सूप आता तयार झालेलं आहे. आता आपण याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. हे जे आपण आज सूप बनवलेलं आहे हे खूप हेल्दी सूप आहे. बनवण्यासाठी ही प्रोसिजर खूप इझी आहे. नक्कीच तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला आमची ही रेसिपी कशी वाटली. मला सूप हे थोडंसं सेमी सॉलिड असलं म्हणजे थोडंसं त्याच्यामध्ये काहीतरी चावायला असलं की मला अजून थोडंसं पोट भरल्यासारखं वाटतं, मी हे थोडंसं डिनरच्या टायमालाही कधीतरी सूप बनवून घेते. जर तुम्हाला हे पातळ करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडं पाण्याचं प्रमाण जास्त ठेवाल आणि जर तुम्हाला याची खिचडी तयार करायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी कराल. जर तुम्हाला आमची आयुर्वेदाशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आवडली असेल, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकही करा. तुम्हाला आमच्या या चॅनलवरती अशाच हेल्थशी रिलेटेड आयुर्वेदाशी रिलेटेड इन्फॉर्मेशन बघायला मिळणार आहेत. भेटूया आता आपण आपल्या पुढच्या भागामध्ये अशाच कोणत्या तरी हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. थँक्यू सो मच.